नमस्कार मी अमोल जोशी पासवर्ड श्रीमंतीचा या खास कार्यक्रमामध्ये विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत शेअर मार्केट ट्रेडिंग गुंतवणूक अशा विविध मुद्द्यांवर आपण चर्चा करत असतो श्रीमंत होण्याचा पासवर्ड जाणून घेत असतो आज आपण केंद्र सरकारनं पाचशे आणि हजारांच्या नोटा बंद करण्याचा घेतलेला निर्णय आणि त्याचे शेअर बाजारावर होणारे परिणाम या विषयावर चर्चा करणार आहोत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ज्ञ शशांक रावले आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपण त्यांचं स्वागत करूया शशांकजी स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये रावले यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाली तर शशांक रावले हे एस आर कन्सल्टन्सीचे डायरेक्टर आहेत शेअर ट्रेडिंग गुंतवणूक आणि सल्लागार म्हणून कार्यरत आहेत चला तर आपण जाणून घेऊया शशांक रावले यांच्याकडून शशांकजी केंद्र सरकारने जो पाचशे आणि हजार रुपयांचा नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला तर या निर्णयाविषयी आपल्याला काय वाटतं आपलं मत काय याविषयी माझं मत तर नक्कीच पॉझिटिव्ह आहे कारण अशी पहिली सरकार जेवढं ठामपणे त्यांनी मत घेतलेलं आहे आणि हे केल्यामुळे अनेक गोष्टींचा फायदा होणार आहे पहिल्या श्वास मिळणार आहे का कारण पहिली गोष्ट इव्हन जर तुम्ही बघितलं तर इव्हन प्रॉपर्टीचे दर पण खाली होतील का कारण प्रॉपर्टीमध्ये जर बघितलं आपण तर तीस चाळीस टक्के हा काळा पैसा फिरवता मध्ये oh. तर त्यामुळे तो जर मार्केटमध्ये उडाला तर कमीत कमी, -कमी पंधरा वीस टक्क्यांनी आपले प्रॉपर्टीचे दर खाली हे यायलाच पाहिजे इव्हन बाकी वस्तू आहेत इव्हन आज जर पाहिलं तुम्ही जर मार्केटमध्ये जर एक्सिस ब्लॅक मनी जर पंप केला असेल किंवा एक्सिस पैसा इव्हन हा पण प्रॉब्लेम होता की जो म्हण खोट्या नोटा मार्केट मध्ये फिरवत्या त्यामुळे जर जर जास्ती जर पैसा मार्केट मध्ये पंप केला असेल एक्सिस मनी तर आपल्या रुपीचा व्हॅल्यू हा डेप्रिशिएट होतो आणि आपल्याकडे महागाई ही वाढत जाते तर oh. हे असं मोदी सरकारने केल्यामुळे त्याच्यामुळे होईल की महागाई पण कंट्रोलमध्ये येईल आणि अशा ज्या गोष्टी आहे म्हणजे हायर एज्युकेशन म्हणजे एज्युकेशन पण थोडं स्वस्त होईल प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला फायदा होईल ह्या सरकारच्या धोरणेमुळे सेकंडली इव्हन माझं असं मत आहे की हां फक्त सामान्य माणसाला थोडाफार त्रास होतो याबद्दल आपण बोलणारच आहोत oh. पण हे जे केलं तर माझ्याशी चांगले केलं आहे बिलकुल सामान्य माणसाचा आता तुम्ही जो उल्लेख केलात तर महाराष्ट्रातनं वेगवेगळे जे रिपोर्ट्स आमच्यापर्यंत येत असतात त्याच्यामध्ये जे शेतकरी आहेत किंवा छोटे व्यापारी आहेत किंवा ज्यांचा रोखीचा व्यवहार चालतो असे जे इतर घटक आहेत त्यांना याचा खूप त्रास होतोय तर हा तात्कालिक त्रास आहे असं सुद्धा एकीकडे सांगितलं जातं तर या सगळ्याविषयी सामान्यांना जो त्रास होतो याविषयी आपलं मत काय पहिली गोष्ट सांगायला आवडेल मी कोल्हापुरात अशी गेलेलो तर कोल्हापुरातले काही शेतकरी मला होते की बाबा त्यांच्याकडे कशा बँक आहेत तिकडनं त्यांना नोटा बदली करून मिळत नाहीये तर माझं सरकारला असं म्हणणं आहे की बाबा ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत पण शेतकरी हा देशाचा म्हण ना बेस आहे oh. जर शेतीवाडीच झाली नाही जर अन्नधानच पिकलं नाही तर इकॉनॉमी किती वाढली पैसा किती वाढला तर फायदा काय खाणार काय आपण hmm. तर त्यांचा नक्कीच आपल्या सरकारने विचार हा केला पाहिजे का कारण त्यांच्या रोलिंग साठी आता त्यांना ऑनलाईन किंवा कार्ड पेमेंट वगैरे त्यांना हे चेक्स वगैरे त्यांच्याकडे नसतात ते कॅश मध्ये छोटे मोठे व्यवहार ते कॅश कॅशमुळेच करतात पण त्यांना नोटाच बदली करून मिळत नाही त्यामुळे त्यांना त्यांचा पूर्ण व्यवहार हा ठप्प आहे oh. तर माझं म्हणणं असं की त्यांनी सरकारने ह्याच्याबद्दल थोडासा विचार करावा mm -hmm. आणखीन एक गोष्ट आहे हा बाबा सामान्य माणसाला त्रास झाला इव्हन आणखीन एक के सरकारने केला की ज्यावेळी त्यांनी हा निर्णय घेतला तर ज्या नोटांचं जर प्रिंटिंग आहे म्हणजे त्यांनी योग्य प्रमाणात नोटांचं प्रिंटिंग केलं त्यामुळे लोकांना नोटा न पोचल्यामुळे त्यामुळे देखील लोकांना भरपूर त्रास झाले हा त्रास झाले तर मला लोकांना एक गोष्ट बोलायची आहे अनेक लोक आपण म्हणा ना देशभक्त स्वतःला म्हणत असतो ओके आणि अनेकदा मी पाहिलं आहे कुठे फ्री ऑफर लागली आहे किंवा काही असेल तर लोक तिकडे जाऊन लाईन लावतात पण ज्यावेळी देशाच्या भविष्याचा आपण विचार करण्यासाठी आपल्याला त्यावेळी थोडासा त्रास पडतो की बाबा आपल्या बँकेमध्ये लाईन लावी लागते तर थोड्या दिवस त्रास सहन करा तुम्हाला आणि तुमच्या येणाऱ्या पिढी पिढीला त्याचा भरपूर फायदा होईल तर जर तुम्ही खरे देशभक्त असाल तर तुम्ही म्हणा यावेळी आपली देशभक्ती ही टेस्ट होईल तर जर थोड्या दिवस आपल्याला त्रास होईल तर आपल्याला काही हरकत नाही आहे ह्या गोष्टी झेल पण ह्याच्यामुळे भरपूर गोष्टींना फायदा होणार आहे आतंकवादला सुद्धा पूर्ण आळा बसलेला आहे त्यामुळे खोटा नोटांचा धंद्याला पण पूर्ण आळा बसलेला आहे आणि इव्हन इव्हन काळा पैसा हा भरपूर माझ्या कंट्रोल कंट्रोलमध्ये येईल आणि त्यामुळे आजच्या डेटमध्ये अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की बाबा बँकांचे बँकांकडे जास्ती पैसा आलाय राईट बँकांकडे भरपूर पैसा आलाय एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी की बँकांचा जो पैसा आहे त्यातनं नव्वद टक्के हा पैसा ह्या मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना लोन देण्यामध्ये जातो मी आणि तुम्ही म्हणून किती घेणार लोन दोन लाख पाच लाख दहा लाख वीस लाख पन्नास लाख ह्याच्याहून जास्त आपण काही लोन घेणार नाही रे बरोबर पण या मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट लेवलच्या कंपन्या एक एक कंपनी पाच पाच दहा हजार पन्नास हजार कोटीचे लोन घेते ओके जे कदाचित एक भरपूर मोठं पॉप्युलेशन म्हणून घेणार तेवढे एक कंपनी लोन घेते ओके राईट तर एक जेव्हा कंपनी असते ती विचार काय करते की त्यांना दोन पर्याय असतात पैसे उचलणे एक तर शेअर बाजार आहे आणि दुसरं आहे ते बँक बँक आजच्या मध्ये एखादा बिझनेसमॅन बाजार प्रेफर करतो कारण ती थोडे सेफ आहेत पैसे उचलण्यासाठी होतं असं की आजच्या बँकांकडे पैसा जास्त आलेला आहे आणि तेवढं त्यांच्यावर रोलिंग नाही तर त्यामुळे शक्यता आहे आणि जरूर शक्यता आहे आणि ऑलरेडी होत मी गेल्या दीड दोन वर्षा लोकांना बोलतो की बँकांचे व्याजदर कमी होत जाणार आहे तर बँकांची एफडी ची गुंतवणुकीपासून थोडसं लांब हटा आणि बाकी गुंतवणुकीकडे लक्ष द्या बिलकुल तर आता तुम्ही बघा असाल आता रेट कमी केला कमी होत जाणार का कारण बँकांकडे रोलिंग साठी तेवढं गोष्टी नाही आहेत आणि त्यामुळे ते, ते व्याजदर कमी ज्याने काही लोक जास्ती जास्त लोन घेतील त्यामुळे आपल्याला देखील फायदा मिळणार की आपल्याला कमी व्याजदरामध्ये लोन अव्हेलेबल होणार त्यामुळे आपली जी स्वप्न आहेत मेबी घर घेण्याची गाडी घेण्याची इतर काही गोष्टी असतील त्या देखील आपली पूर्ण होऊ शकतात खरं आहे म्हणजे एकीकडे घरांच्या किमती त्यातला ब्लॅक मनी कमी झाल्यामुळे घरांच्या किमती खाली आहेत आणि त्याचबरोबर बँकांचे व्याजदर सुद्धा खाली येत आहेत त्यामुळे दोन्ही बाजूनी सर्वसामान्यांना या निर्णयाचा फायदा होऊ शकतो तर एकूण देशासाठी जर आपण विचार केला देशाच्या पातळीवर एक देश म्हणून तर या निर्णयाकडे तुम्ही कसे बघता देश म्हणून काय काय फायदे आपल्याला नजिकच्या म्हणजे लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म मध्ये दिसू शकतात शॉर्ट टर्म मध्ये थोडस नुकसान आहे दे कही -कही हो। हो। तर तुम्ही शेअर देखील तर काही काही स्टॉक्स पंधरा खाली वगैरे आले जसं इन्फ्रास्ट्रक्चरचे स्टॉक्स किंवा असे स्टॉक्स ज्यांच्यामध्ये ना ब्लॅक मनी रोलिंग जास्ती चालायचं त्यांच्या स्टॉक्सना जास्त इम्पॅक्ट आला ऑलमोस्ट शेअर बाजार थोडस खाली आलं तर त्याचा काही प्रॉब्लेम असं नाही हीच खरी वेळ असते गुंतवणूक करण्याची अनेक लोक मी पाहिलेत की जेव्हा शेअर बाजार वर जातं त्यावेळी गुंतवणूक करतात आणि जेव्हा खाली येतं तेव्हा आपल्या गुंतवणुका काढतात इट्स रॉंग जेव्हा खाली असत शेअर तेव्हा गुंतवणूक केली पाहिजे वर जातं शेअर तेव्हा गुंतवणूक आपल्या काढल्या पाहिजे ओके जेव्हा वर जातं त्यावेळी ते ओव्हर व्हॅल्युड असतं मार्केट आणि जेव्हा खाली येतं ते अंडर व्हॅल्युड असतं म्हणजे ज्याची ती कॅपॅसिटी त्याच्यावर तुम्हाला स्वस्त दरामध्ये तुम्हाला शेअर्स मिळतात त्यावेळी खरी घेण्याची वेळ असते आज ही, ही. खरी शेअर्स घेण्याची वेळ आहे ओके तर शॉर्ट टर्म मध्ये थोडा बिझनेस मध्ये इम्पॅक्ट पडतो आहे कारण सगळ्यांचे रोलिंग स्टॉप झाले सगळ्यांना काय करायचं यावेळी असं कळलं इवन इव्हन मोठ्या कंपन्यांचे प्रॉब्लेम आहे पण लॉंग टर्म मध्ये आपल्या देशा आणि देशाच्या प्रगतीसाठी हे भरपूर हेल्पफुल आहे का कारण गव्हर्मेंटला चांगले टॅक्सेस पण मिळणार आपली जर गव्हर्मेंट स्टेबल असेल गव्हर्नमेंटला चांगले टॅक्सेस मिळाले कदाचित उद्या तो गव्हर्नमेंट टॅक्सेस देखील कमी करायचा विचार करू शकते सामान्य माणसाला तो देखील फायदा आहे खरं आणि त्यामुळे इतर इतर गोष्टींची देखील डेव्हलपमेंट होणार हा आणि जर आपली गव्हर्नमेंट स्टेबल आहे भरपूर चांगलं झालेलं आहे तर आजच्या डेटमध्ये आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला आवर्जून सांगायला आवडेल की जे एफआयआर्स आहेत फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स आज मला अनेक माझे क्लाइंट्स देखील विचारतात की सर आता शेअर बाजार इम्पॅक्ट कळ जो आपला आजचा विषय देखील आहे तर माझं म्हणणं असं आहे तुम्हाला की आपलं जे भारतीय स्टॉक मार्केट आहे ते जवळपास पासष्ट सत्तर टक्के एफ आय आर्स म्हणजे फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स यांच्यानी चालत आहे त्यांचा मोठा हा पैसा आहे ओके जर ती लोक आता शॉर्ट टर्म मध्ये थोडासा पैसा ती लोक भारतात काढतात जर ती लोक पैसा म्हणजे त्यांना थोडस बाबा स्टेबिलिटी कमी वाटते की बाबा वा अजून भारत देश थोडस आहे हो कारण या सगळ्या गडबडीमुळे परत ते आपल्या पैसे गुंतवायला सुरुवात करणार कारण हे देशाच्या भल्याटी पाऊल उसर गेलेलं आहे हे त्यांना देखील माहिती आहे पण परत ते आपला पैसा गुंतवायला सुरुवात करणार तर त्यांच्या त्यांचं जसं पाऊल असेल एफ आय त्या हिशोबाने इव्हन सामान्य माणूस सोडू शकतो बाबा शेअर बाजारवर काय इम्पॅक्ट होऊ शकतो कारण त्यांनी जर पैसा काढला तर शेअर बाजार थोडस खाली येण्याची शक्यता आहे आणि त्यांनी जर पैसा टाक असेल शेअर बाजार साहजिकच वर जाईल आणखीन एक गोष्ट आहे जर त्यांचा पैसा येतोय ओके एफ आय आरचा तर डेफिनेटली आपल्या देशासाठी आपल्या इकॉनॉमी फायदेशीर का आणि त्यांचा पैसा आला तरच कंपनीजना बिझनेस पैसा मिळणार आणि कंपनीने चांगला बिझनेस केला तरच जाऊन गव्हर्नमेंटला चांगले टॅक्सेस मिळणार वया कंपनीज किंवा जे एम्प्लॉईज आहेत जे तिकडे जॉब करतात त्यांना देखील पगार मिळतो ते पण जाऊन गवर्नमेंटला टॅक्स पे करतात असून गव्हर्नमेंटचा देखील फायदा होतो एफ आय मुळे तर एफ आय आर ची जी मुवमेंट आहे त्यावर देखील आपण ठरू शकतो की बाबा देशाच देशाच्या स्टॉक मार्केटवरती या मोदी सरकारच्या निर्णयाचा काय इम्पॅक्ट होईल आपण ठरू शकतो बिलकुल सध्या जे शेअर मार्केट आहे मागच्या मार्क, विशेषतः मोदी सरकारने हा निर्णय घेतला त्यानंतर ज्या प्रकारची मुवमेंट्स बघायला मिळाली जसं तुम्ही म्हणाल की इन्फ्रास्ट्रक्चरचे स्टॉक्स हे सगळे धडाधड खाली आले बँकांचे जे स्टॉक्स होते ते सगळे वर गेले ते सगळे हिरवे स्टॉक्स आपल्याला बघायला मिळाले तर आत्तापर्यंत या निर्णयाचा जो शेअर मार्केटवर झालेला परिणाम आहे तो परिणाम इथून पुढे किती काळ दिसत राहील असं आपल्याला वाटतं शेअर बाजारावर याचा काय परिणाम होईल ओके okay. एक गोष्ट सांगतो ज्यावेळी हे मोदी निर्णय इवन त्यावेळी इव्हन अमेरिकेचे इलेक्शन झाले oh. ज्यामध्ये डोनाल्ड ट्रम्पचं आले निवडून आले राईट oh. तर त्यांच्यामुळे देखील थोडंसं आपलं मार्केट खाली आलं का कारण त्यांचं म्हणणं असं आहे की ते त्यांचे जे ते त्यांच्या कंट्रीला पहिला प्रेफरन्स बाहेरच्या देशाला त्यांच्याशी व्यवहार करण्यावर ते थोड प्रेफर नाही करत म्हणून मग ते आपल्या देशासाठी थोडंसं त्रासदायक म्हणून थोडस मार्केट खाली आलं काही प्रॉब्लेम नाही आणि त्यावेळी आम्ही देखील काही ट्रेडिंग नव्हतो आम्ही एक दिवस शांतच बसलेलो की बाबा यावेळी काही काम नाही करायचंय पण एक गोष्ट लक्षात घ्या की जसं स्टॉक मार्केट खाली आलं ठीक आहे त्याच्यावर इव्हन जसं तुम्ही म्हणालात की बाबा बँकांचे स्टॉक भले बँकांचे स्टॉक्स वर गेले असतील एक गोष्ट लक्षात घ्या की जो आज जो बँक बँक कशावर डिपेंडेंट बँक शेअर बाजारावर डिपेंडेंट पैसा कंपन्यांना जात कंपन्या म्हणजे काय स्टॉक मार्केट ओके okay? जर कंपन्या चांगल्या परफॉर्म करत नसतील तर बँका टिकणार नाही आता शॉर्ट टर्म मध्ये देखील बँकांच्या शेअर्स थोडे वर जातात का बँकाकडे जा मोठा पैसा येतो पण तो त्यांचा पैसा नाही तो जनतेचा पैसा आहे ते त्यातनं जेव्हा बिझनेस करतील आणि त्यातनं जे इन्कम कमवतील त्यावेळी तो त्यांचा प्रॉफिट असेल पण हे शॉर्ट टर्म मध्ये भले बँकांचे शेअर्स वर गेले बट लेट मी डिल बँकिंग इज अ काइंड ऑफ हँडिकॅप सेक्टर ते पूर्ण मार्केटवर डिपेंड आहे माखणी परफॉर्म केलं आणि तरच बँकावर वर जाईज ते वर जाऊ शकत नाही तर आता जो बँकांमध्ये गुंतवायचा विचार असा तर सांभाळून करा फक्त बँकांकडे पैसा गुंतवणूक करायला हे चुकीचा निर्णय असेल मी स्वतःच माझं म्हणणं असं असतं की मी माझ्या लोकांना बोलतो की जर तुम्हाला गुंतवणूक करायची स्पेशली शेअर्स मध्ये तर बँकांचे शेअर्स कधी घेऊ नये का कारण बँका पैसे देतात कोणाला तर परत कंपन्यांना देतात मे बी वाय शेअर्स किंवा मे बी वाय लोन कंपन्या पैसे येतात दीज आर मीडिएटर्स आपण मिडिएटर्स का द्यावे पैसे ओके okay, त्यापेक्षा आपण स्वतः गुंतवणूक करू शकतो आणि हे हाय बिटा स्टॉक आहे हाय बिटा म्हणजे असे स्टॉक ज्याच्यावरती मार्केट म्हणजे इकॉनॉमी मध्ये काही गडबड झाली चांगलं किंवा वाईट काय झालं तर पहिला इम्पॅक्ट होतो तो बँकिंग स्टॉक आणि नंतर बाकी सगळ्या गोष्टींवर त्यामुळे आपल्याला एक सामान्य माणसाने बँकिंग बँकिंगमध्ये गुंतवणूक करावी असं म्हणा बिलकुल शेअर ट्रेडिंग हा जो एक प्रकार आहे त्याच्यातून सर्वसामान्य माणूस पैसा कमावू शकतो पण महाराष्ट्रात अनेकांना शेअर ट्रेडिंगचे बेसिक्स माहिती नसतात तर त्याविषयी तुम्ही सांगा की शेअर ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याच्यातनं सर्वसामान्य माणूस कसा पैसा कमावू शकतो ट्रेडिंग म्हणजे रोजचा व्यवहार रोजची उलाढाल आजच शेअर्स खरेदी करणं किंवा आजच विकणं किंवा एक दोन दिवसात विकणं एक दोन चार दिवसात त्याला बोलतात ट्रेडिंग म्हणजे जे मुमेंट होते मार्केटमध्ये oh. मेबी डू टू इमोशन्स मेबी डू टू बाईंग अँड सेलिंग ऑर मे बी डू टू न्यूज जे इमोशनली जे शेअर्स फ्लक्च्युएट होतात त्या फ्लक्च्युएशन्सचा फायदा उचलणं म्हणजे ट्रेडिंग आणि गुंतवणूक म्हणजे तुम्ही गुंतवणूक करताना कंपन्यांचे इमोशन्स खरेदी नाही करत तुम्ही कंपन्यांचा बिझनेस खरेदी करता आणि ज्यावेळी तो बिझनेस खरेदी करतो त्यावेळी तुम्हाला इमोशन्स बघायची गरज नाही जसं की आता हे झालं मे बी थोडेसे शेअर्स खाली आले असेल तर तुम्हाला ते रोज बघायची गरज नाही आज खाली आल्यावर तुम्ही परत बाईंग करू शकता आणि एव्हरेज आऊट करू शकता आणि तुम्हाला लाँग टर्म मध्ये तुमचे शेअर्स चांगले वाढताना तुम्हाला फॉर शुअर दिसतील आणखीन एक लोकांना एक भीती असते की बाबा शेअर बाजार खाली आले तर आपल्या गुंतवणूका लॉस होऊ शकतात का तर लेट मी डेल्यू मानतो की जेव्हा शेअर बाजार वर जाताना ना त्यावेळी चांगला प्रॉफिट होतो पण ज्यावेळी शेअर बाजार खाली पडतं ना त्यावेळी डबल प्रॉफिट तम् होतो कसं करायचं ते आम्ही स्वतः आम्ही शिकवतो त्यामुळे तुम्हाला घाबरायची गरज नाही मार्केट खाली गेलं तर लॉस असं काही नसतं खाली गेलं तरी भरपूर चांगले पैसे म्हणतात वर गेलं तरी पैसे बनतात फक्त तुम्हाला माहिती असलं पाहिजे कसे बनवायचे ते पैसे बिलकुल ही चर्चा पण अशी सुरू ठेवूया एका ब्रेकची वेळ झालेली आहे ब्रेक नंतर आपण शशांक रावले यांच्याकडून पाचशे आणि हजाराच्या नोटांवर बंदी आणि त्याचा शेअर बाजारावर होणारा परिणाम याविषयी चर्चा सुरू ठेवणार आहोत पाहत रहा पासवर्ड श्रीमंतीचा पासवर्ड श्रीमंतीचा या खास कार्यक्रमात आपलं स्वागत आपण जाणून घेतो हो आहोत शशांक रावले यांच्याकडून पाचशे आणि हजारच्या नोटा बंद करण्याचा निर्णय आणि त्याचा शेअर मार्केटवर होणारा परिणाम शशांकजी गुंतवणूक म्हटलं की सोनं हा एक मोठा विषय असतो तर सोन्यात गुंतवणूक करावी की करून सोनं आणि गुंतवणूक याबाबतीत सध्याचं काळ आहे आता आपण जर पाहिलं की अनेक लोकां ज्यांच्याकडे ब्लॅक मनी होता त्यांनी लगेच दुसरा उपाय शोधला तर गोल्डमध्ये गुंतवणूक लोक करायला लागले तर आता जर तुम्ही काय गुंतवणूक करायचा विचार असाल तर तुम्ही गुंतवणूक करू नाही माझ्या युष्यमाने गोल्डमध्ये त्याच्यामध्ये दोन कारण आहेत त्यांना पहिलं कारण असं आहे की ऑलरेडी त्याचे रेट्स वरती गेले कारण लोकांनी ऑलरेडी बाईंग सुरू केली ओके का आपला काळा पैसा संपावा म्हणून म्हणून मग त्यामुळे ऑलरेडीचे रेट्स वर गेले तर आता गुंतवणूक करण्याचा अर्थ नाही आणि सेकंडली सोनं हा गुंतवणुकीचा प्रकारच नाही माझ्या इट्स नॉट अ इट्स नॉट एन इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट इट्स अ हेजिंग प्रोडक्ट हेजिंग काय असते तुम्हाला थोडक्यात सांगतो आपण आधीही आहे पण थोडक्यात सांगतो हेजिंग काय असतं हेजिंग म्हणजे असा प्रकार असं समजा दोन ठिकाणी मी दहा रुपये इन्व्हेस्ट केले एका ठिकाणी दोन रुपये कमी झाले दुसऱ्या ठिकाणी दोन रुपये वाढतात दुसऱ्या ठिकाणी दोन रुपये कमी झाले एका ठिकाणी वाढतात म्हणजे इन शॉर्ट आपले इन्व्हेस्टमेंट्स इक्वल राहतात म्हणजे दिस इज द बॅलन्सिंग ऍक्ट बॅलन्सिंग ऍक्टला बोलला आता हेजिंग तर गोल्ड हा हेजिंगचा प्रकार आहे तो कसा हेजिंगचा आहे आमचे प्रशिक्षण शिबिर असतात त्यामुळे सर्व काही आम्ही तुम्ही ते अटेंड करू शकता नक्की तुमच्या स्क्रीनवरती नंबर येतच असतील ओके पण आता सध्या तरी गोल्डमध्ये गुंतवणूक कोण नाही आणि जर तुम्ही करत असाल तर एवढंच तुम्हाला सांगेन की तुमच्या ओव्हरऑल पोर्टफोलिओमधन मॅक्झिमम पाच ते आठ टक्के तुमचा पैसा गोल्ड मॅसला त्याच्याहून जास्ती गोल्डमध्ये हा पैसा नसला पाहिजे असं बिलकुल सध्या जर आपण मागच्या महिन्याभरातलं महिन्या दीड महिन्यातली शेअर मार्केटची मुवमेंट बघितली तर त्याच्यामध्ये प्रचंड उलथापालत बाजारांनी पाहिली पहिल्यांदा जसं तुम्ही मगाशी म्हणाल तर अमेरिकन इलेक्शन्स त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या शक्यतेने मार्केट खाली पडलं होतं पुन्हा ते आले हे निश्चित झाल्यानंतर पुन्हा एकदा ते अचानक वर येऊन स्थिर होत होतं त्यात लगेच त्याच वेळी पाचशे हजारांच्या नोटाबंदीचा पण निर्णय झाला तर ह्या सगळ्याचा बाजारावर होणारा परिणाम पचवून आता मार्केट पुन्हा नव्याने उभारी घेण्यासाठी सज्ज झालंय असं आपल्याला वाटतंय का आता इथून पुढचा महिना शेअर मार्केटची काय परिस्थिती असेल असं आपल्याला एक गोष्ट सांगतो जी आठ हजार निफ्टी जे आहे त्याची आठ हजारची एक सेंटिमेंटल लेवल होती त्यांनी तोडलेली आहे तर शक्यता की आणखीन खाली येऊ शकतं मार्केट तर तुम्ही एक शॉर्ट सेलिंग हा प्रकार होतो ट्रेडिंग म्हणून करताना तुम्ही शॉर्ट सेलिंग करून भरपूर चांगले पैसे कमवू शकता आम्ही देखील गेले काही दिवस अनेक शेअर्समध्ये शॉर्ट सेलिंग केलं म्हणजे तुम्ही पडत्या भावामध्ये देखील पैसे कमू शकतात कसं ते आम्ही तुम्हाला सगळं शिकवतो हो तुम। एक आणि दुसरी गोष्ट की भले तो शेअर बाजार खाली असेल आणि दोन दो, मार्केट मला जो पैसा आहे ओव्हरऑल जो पैसा तो फक्त दोनच गोष्टी मिळतो घुमून फिरून तो बँकांचा असो म्युच्युअल फंड चा असो इन्शुरन्सचा असो कुठलाही पैसा असो ओके ज्या कंपन्या आहेत दीज ऑल सेकंडरी आयटम्स पण जो मेन त्यांचा जो पैसा तो घुमून फिरून पुढे येतो तर दोन गोष्टी एक आहे इक्विटी म्हणजे शेअर बाजार दुसरा आहे ते प्रॉपर्टी प्रॉपर्टी ओके तर आता सध्या प्रॉपर्टीमध्ये एक पहिले तर प्रॉपर्टीबद्दल मी प्रॉपर्टी मध्ये सध्या तुम्ही हात टाकू नाही पुढचे तीन चार चार पाच महिने तर तुम्ही माझ्या हिशोब प्रॉपर्टी सध्या घेऊ नाही का कारण झालं असं की आता प्रॉपर्टी मला काळा पैसा भले निघाला असेल प्रॉपर्टीचे डिमांड्स कमी होणार पण बिल्डर्स लगेच आपले रेट्स खाली घेणार नाही त्यांना जेव्हा कळलं की बाबा डिमांड म्हणजे डिमांड भरपूर कमी त्यानंतर ते रेट्स खाली घेते तर माझं एक चार पाच महिने माझ्या थांबा त्यानंतर ते प्रॉपर्टी मध्ये गुंतवणूक करा आणि राहिला प्रश्न हा इक्विटीचा आता प्रॉपर्टी नाही तर लोक कुठे गुंतवणूक करणार तर इक्विटी आणि इक्विटीमध्ये हा फक्त व्हाईट चालतो ब्लॅक मनी त्याच्यावर आपण टाकू शकत नाही कारण सगळे चेकनी व्यवहार हे चालतात तर जे मेन मोठे गुंतवणूकदार आहेत त्याचं दुसरं ऑप्शन राहतं ते शेअर बाजार जातं तर तुम्ही भले ते शॉर्ट टर्मसाठी थोडं मार्केट इव्हन मार्केट भरपूर वॉलेटाईल देखील झालं का कारण हे पहिल्यांदा असं निर्णय आला तर कोणालाही काही कळत नव्हतं कुठे काय करत त्यामध्ये आम देखील आम्ही चांगले पैसे कमवले हो पण थोडंसं तुम्ही जर थांबलात आणि था। त्याच्यानंतर इक्विटी इन्व्हेस्टमेंट चालू केले तरी काही प्रश्न आहे लेट मी टाइल आमचं एक फायनान्स सेशन चालतं अनेक लोकांना एक सामान्य व्यक्तीला कळत नाही की कधी गुंतवणूक सुरू करायची किंवा कधी कर नाही करायची आणि सामान्य काही एका चांगल्या चांगल्या व्यक्तीला पण मार्केट आ, नो वन कॅन टाईम द मार्केट बाबा मोदी सरकार असं काही डिसिजन घेणं होतं हे कोणालाही माहिती होतं का कुठल्याही मोठ्या भारतातल्या अनालिस्टला माहिती होतं का हे मोदी सरकार असं काही डिसिजन घेणार आहे सो नो वन कॅन टाइम द मार्केट आणि हेच कारण आहे की आम्ही अशी सिस्टम बनवली आहे शेअर बाजार की तुम्ही त्या सिस्टम सुद्धा पैसे गुंतवलेत तर मार्केट कुठे जाव गव्हर्नमेंट काही निर्णय काही हो तुमची ओव्हर ओव्हरऑल ही गुंतवणूक जी आहे ती वाढतच राहणार आणि एक सामान्यला सामान्य माणूस पण इझिली त्याच्यामध्ये ते काम करून चांगले पैसे अशी आम्ही ती सिस्टम माकडमेंट टाकली ज्याने का इवन आम्हाला देखील इकॉनॉमी कुठे चालली असं ट्रॅकिंग ठेवायची गरज लागली नाही ओव्हरऑल लोकांची गुंतवणूकी वाढतच जाते आणि ती सिस्टम ऐकल्यानंतर लोक स्वतःच बोलतील की बाबा अरे असं तर आरामात पैसे बनू शकतील माकडे एवढी जबरदस्त चांगली सिस्टम आहे बिलकुल तुम्ही आता म्हणाल की रिअल इस्टेटमध्ये फिजिकली आत्ता तुम्ही पैसा टाकू नका पण हाच जर एखाद्याला गुंतवणूक करायची असेल आत्ता आणि त्याच्याकडे सध्या काही पैसा उपलब्ध असेल सर्वसामान्य माणसांकडे तर त्यांनी तीन चार महिने तो आता था थांबणार असेल आहे जा, घरांचे जागांचे भाव खाली येतील तोपर्यंत त्यांनी कशात गुंतवणूक करावी असं आपल्याला वाटतं की हे तीन चार महिने जो पैसा त्याच्या खात्यावर पडून राहण्याऐवजी त्याला जास्तीत जास्त फायदा मिळेल अशी काय काय ऑप्शन्स सर्वसामान्यांपुढे आहेत आता ओके एक छोटीशी गोष्ट सांगतो जर तुम्हाला मे बी इक्विटी किंवा प्रॉपर्टी जे मी मेन म्हटलं जे जिकडं मेन पैसा बनतो बाकी मार्केटमुळे काय नाही जर तुम्हाला त्याच्यामुळे जर पैसा बनवायचा असेल ऍक्च्युअल असे म्हणून खरा पैसा नाही तर असं छोटं मोठं बनवायचं माझ्याकडे असे भरपूर ऑप्शन्स आहेत बनवाय म्हणजे खरोखरच आहे ना इफ यू वॉन्ट टू बिकम रिच तर तुम्ही जर पैसा गुंतवता हो तुम्ही पैसा गुंतवला म्हणून पैसे नाही कमवत तर दोन गोष्टीमुळे पैसे कमवतात एक तर आहे की तुम्ही रिस्क घेतली म्हणून कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली आयुष्यात कधी कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यावीस आणि दुसरी गोष्ट पेशन्स तुम्ही जेवढा पेशन्स ठेवता त्यामुळे तुम्ही पैसे कमवता तुम्ही शॉर्ट मध्ये जर गुंतवायला गेला आम्ही आयडियास देऊ शकतो शॉर्ट टर्म गुंतवायचं तुम्ही ट्रेडिंग वगैरे करून पैसे कमवू कि शकता किंवा बाकी जे आहेत ना लिक्विड फंडात तुम्ही ठेवू शकता किंवा शॉर्ट टर्म डेट फंडमध्ये तुम्ही पैसे शकता पण त्याच्यामुळे तुम्हाला लिमिटेड इन्कम हे मिळेल ओके पण जर तुम्हाला खरोखर पैसे कमाव आता आम्ही देखील काय केले आम्ही आता प्रॉपर्टीजमध्ये आम्हाला इन्व्हेस्ट करतो आम्ही थांबून राहिलोय पुढचे चार पाच महिने आम्ही गुंतवणूक करणार नाही एक आणि जर शेअर बाजार जर गुंतवणूक करायची आहे समजा जर तुमच्याकडे पुंजी असेल काही जी पुंजी असेल तर हंड्रेड मायनस युअर एज ओके okay, म्हणजे व्यक्तीचं असेल वय असेल समजा पंचेचाळीस हंड्रेड मायनस एज इजमोस्ट फिफ्टी फाईव्ह तर मॅक्झिमम पंचावन्न टक्के हे ते शेअर बाजार ट्रेडिंग आणि गुंतवणूक दोन्ही मिळून ते मॅक्झिमम पंचावन्न टक्के आपले पैसे लावू शकतात ओके okay? ते एक साथ गुंतवू शकतात कसे गुंतवायचे आम्ही आमच्या प्रशिक्षणा सांगतो आणि त्याच्यामुळे जे बेटर ऑप्शन आहे ते म्हणजे मंथली इन्व्हेस्टमेंट म्हणजे दर तुमच्या इन्कमधून एक छोटासा भाग म्हणजे केवढा काढायचा भाग आम्ही सर्व काही शिकवतो ओके ओके आणि तो जर तुम्ही दर महिन्याला गुंतवत राहिला ओके मग त्यावेळी तुम्हाला हे बघायची गरज नाही की मार्केटची उलाढाल काय होतंय कोणत्या गव्हर्नमेंट काय निर्णय घेतला तुमचा ओव्हरऑल हा तुम्हाला फायदा होईल कारण आपल्याला ही जी गुंतवणूक आहे ही तीन चार पाच वर्ष ठेवायची मिनिमम लॉंग टर्म मध्ये गुंतवणूक करताना ट्रेडिंग करता तुम्ही एक दोन दिवसात शेअर्स काढल्या गुंतवणूक तीन चार पाच वर्ष ठेवायची आहे तर त्यामुळे जे शॉर्ट टर्म मध्ये ज्या होणाऱ्या उलढाली आहेत त्यामुळे आपल्याला काय म्हणा टेन्शनची गरज नाही आणि आता हा जो गव्हर्नमेंटने निर्णय घेतलाय आता पूर्ण इकॉनॉमी स्टेबलाईजेपर्यंत प्रत्येकाच्या नोटा जाईपर्यंत थोडासा टाइम तर नक्कीच लागेल पण तेवढं आपल्याला सहन करावं लागेल पण हे आपल्या देशासाठी भरपूर फायदेशीर आहे बिलकुल यासाठी तुमची प्रशिक्षण शिबिरं सुद्धा असतात त्याविषयी आपण पुढच्या भागात बोलणार आहोत एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर ही चर्चा आपण सुरूच ठेवूया पाहत राहा पासवर्ड श्रीमंतीचा पुन्हा स्वागत पासवर्ड श्रीमंतीचा या खास कार्यक्रमामध्ये आपण गप्पा मारतो आहोत शशांक रावले यांच्याशी शशांकजी तुम्ही या, प्रशिक्षण देता तर ह्या हे नेमकं काय ट्रे ट्रेनिंग असतं कशा प्रकारचं प्रशिक्षण असतं तुम्ही ट्रेडिंग आणि गुंतवणूक करून कशा योग्य योग्यरित्या तुम्ही चांगले पैसे कमवू शकता ह्याचं आम्ही प्रशिक्षण देतो उदाहरणता समजा तुम्ही ट्रेडिंग करा असाल तर कोणी ट्रेडिंग करू शकता ह्याला काही वयाची किंवा तुमची योग्यतेची मर्यादा काही नाही आहे तर तुम्ही ट्रेडिंग करून तुम्ही भरपूर चांगले पैसे कमवू शकता उदाहरण घ्या की लाखामागे तुम्ही तीन चार हजार रुपये किंवा दहावी हजारमध्ये तुम्ही सात आठशे रुपये सहजरित्या रोज कमवता असा आम्ही ट्रेडिंगचे प्रकार तुम्हाला शिकवतो की माझे असे अनेक महाराष्ट्रामध्ये प्रशिक्षणार्थी ज्यांनी हे करून भरपूर चांगले पैसे मिळतात तर ट्रेडिंग आम्ही शिकवतो हो आणि गुंतवणूक हो नुसतं शेअर बाजार नाही तर इतर ठिकाणी गुंतवणूक हो म्हणजे काही असो ते आता आपण जे विषय मांडले ते कसं कसे करायचे कुठे करायचे ह्याच्यावर सावध कसं राहायचं काय करायचं असं काही मोदी सरकारने जसं निर्णय घेतला असं काही होणार असेल की झालं असेल तर ह्यावर कसं काय रिॲक्ट करायचं सगळ्या गोष्टींचं तुम्हाला नॉलेज हे आमच्या प्रशिक्षणामध्ये दिलं जातं आता ह्या सगळ्या कार्यशाळा होतात कुठे तर हे तुम्हाला सांगतो मी आता सध्याची आमची म्हणजे अठ्ठावीस तारखेला म्हणजे सोमवारी जी आमची कार्यशाळा आहे ती नाशिक आहे नाशिकमध्ये आहे नाशिकला संध्याकाळी पावणे सहाची ही वेळ आहे पावणे सहा ते पावणे नऊ हा ही सेशन असणार आहे तुम्ही नाशिकमध्ये येऊन कोणालाही जर तुम्ही शालीमार चौकात येऊन आय एम ए हॉल कोणालाही विचारला तुम्हाला कोणीही सांगेल एवढा okay. सोप्पा ॲड्रेस आहे तुम्ही नाशिकमध्ये येऊन तुम्ही सेमिनार अटेंड करू शकता आणि तुमच्या टी व्ही स्क्रीन नंबर तर येतच असेल आमचे आणि नंतर जो आमचा ता तीस तारखेला सेमिनार आहे तो आमचा कोल्हापुरात आम्ही पहिल्यांदा घेतो आमच्या प्रश्नाने तर तुम्ही नक्कीच अटेंड करा आम्ही पहिल्यांदा सेशन तिकडे घेतोय अनेक लोकांनी आम्हाला रिक्वेस्ट केली की प्लीज घ्या म्हणून तर कोल्हापुरात आपलं सेशन आहे तो तीस तारखेला आहे म्हणजेच बुधवारी आहे तीस तारखेला ओके सव्वा पाच ते पावणे नऊ आपली ही वेळ आहे आणि कुठे आहे तो तुम्हाला सांगतो तो आहे शाहू मल्टीपर्पज हॉलमध्ये मार्केट यार्ड मार्केट यार्डमध्ये येऊन कोणाला तुम्ही विचारलं शाहू मल्टीपर्पज हॉल कुठे तर कोणीही तुम्हाला सांगेल स्क्रीनवर तुम्हाला तर ॲड्रेस येत असेल आणि बाकी आमचे से सेमिनार्स आहे ते पुण्यामध्ये आहे मुंबईमध्ये ठाणा आणि दादरमध्ये देखील आहेत तर तुम्हाला दादर ठाणा पुणा नाशिक किंवा कोल्हापूर कुठेही तुम्हाला सेशन अटेंड करायचे असतील तर आमच्या स्क्रीन्सवरती तुम्ही फक्त नंब नम, दिलेल्या नंबर फक्त एक मिस कॉल मारून सोडा किंवा मेसेज टाका मिस कॉल मला तरी भरपूर आहे आणि तुम्हाला एक दोन तीन दिवसा तुम्हाला एस एम एस येऊन जातील फक्त कोल्हापूर आणि जे नाशिक आहे त्याचा कदाचित तुम्हाला एस एम एस येणार नाही तुम्हाला डायरेक्टली त्या सेशनला यायचं तुमच्या स्क्रीन्सवर तर ॲड्रेस आणि तुम्हाला बाकी सगळे डिटेल्स दिलेले असतील बिलकुल या कार्यशाळेविषयीची इतर जी माहिती असेल त्यासाठी पण तुम्ही नंबर दिलेला आहे हो ना लोकांना त्याविषयी जर काही शंका असतील फीज विषयी किंवा इतर किती वेळ आहे वगैरे वगैरे सेमिनार हे फ्री आहे फ्री आहे टोटली फ्री आहे तुम्हाला रजिस्ट्रेशनची गरज नाही आहे ओके तुम्ही डायरेक्टली त्या सेमिनार आणि पुढे कार्यशाळा मोफत आहे तुम्ही डायरेक्टली त्या सेशन फ्री आहे सेशन बिलकुल तर आपण बघितलं की वेगवेगळ्या विषयांवर आज शशांक रावले यांनी मार्गदर्शन केलं आहे आणि यातले महत्त्वाचे दोन तीन मुद्दे सांगायचे झाले तर सोन्यामध्ये सध्या गुंतवणूक करणं टाळा सोन्यामध्ये गुंतवणूक हा योग्य पर्याय नाही आणि सध्या तर तो बिलकुलच नाही आहे रिअल इस्टेटच्या जागांच्या किमती आता हळूहळू कमी होतील आणि अजून तीन चार महिने वाट पाहिल्यानंतर जागांचे भावसुद्धा कमी होणार आहेत आणि त्याचबरोबर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी कुठल्या वेळी काय निर्णय घ्यावा यासाठी प्रशिक्षण शशांक रावले यांच्या कार्यशाळांमधून होत असतं त्याचे तपशील आपण आपल्या स्क्रीनवर पाहताय या कार्यशाळांचा जरूर लाभ घ्या आणि श्रीमंत व्हा धन्यवाद शशांक रावलेजी तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात आणि हे सगळं मार्गदर्शन केलं त्याबद्दल तर पासवर्ड श्रीमंतीचा या खास कार्यक्रमात आम्ही इथेच थांबतोय ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे चोवीस तास रहा एक पाऊल पुढे